नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव सूर्यवंशी स्वागत करतो आहे तुमचं तुमच्या लाडक्या विजयस टेक्निकल चॅनेलवर। ह्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। चला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्या पॉलिटीच्या एका पार्टवर आपण त्याच्याशी रिलेटेड सगळी माहिती ह्या सत्रामध्ये बघणार आहोत। तर आपण चला स्टार्ट करूयात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। आता विद्यार्थी मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे काय? दिस इज कॉल्ड ॲज अ ECI, दिस इज अ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। तर सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो की हा कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन केला आहे? हो, हे आर्टिकल 324 मध्ये मेन्शन केलं आहे। इट प्रोव्हाइड द इलेक्शन कमिशन टू द पॉवर। म्हणजेच काय की इलेक्शन कमिशनला पॉवर, जो अधिकार देण्याचं काम कोण करतं? आर्टिकल 324। आर्टिकल 324 माध्यमातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय काम करतं? तर ते करतं सुपरिडेंसेस ऑफ द डायरेक्शन अँड द कंट्रोल इलेक्शन। म्हणजेच काय की देखरेख करण्याचं आणि एक प्रकारची तुम्हाला डायरेक्शन दाखवण्याचं काम इलेक्शनच्या दृष्टीने दाखवण्याचं काम कोण करतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत किती ऑफिसेस येतात तर ते आपण बघूयात। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ऑफिस येतं, म्हणजेच भारताचे उपपंतप्रधान यांचं ऑफिस येतं, भारताच्या प्रेसिडेंटचं ऑफिस, पार्लिमेंट म्हणजेच काय? पार्लिमेंट इज म्हणजेच काय? लोकसभा आणि राज्यसभा। तसंच SL मीन्स व्हॉट? स्टेट लेजिस्लेचर म्हणजेच काय? विधानसभा प्लस विधान परिषद। ओके, विधानसभा प्लस विधान परिषद म्हणजेच काय? स्टेट लेजिस्लेटर। तर ह्या सगळ्यांच्या इलेक्शन कंट्रोल करण्याचं काम कोण करतं किंवा यांना सगळ्यांना नियंत्रित करण्याचं, यांचे इलेक्शन घेण्याचं काम कोण करतं? हे करतं तुमचा सेंट्रल इलेक्शन कमिशनर। ओके, दॅट मीन म्हणजेच काय की हा जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, सेंट्रल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, तो तुमचा ह्या यांचं इलेक्शन घेण्याचं काम करतं। आणखी एक महत्वाची गोष्ट, स्टेट इलेक्शन कमिशन हे काय कुणाचं काम करतं? बऱ्याचदा प्रश्न विचारतो आयोग की स्टेट इलेक्शन कमिशनच्या अध्यारित काय येतं? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्टेट इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत येतं पंचायत राज आणि म्युन्सिपाल्टीज। आता प्रश्न परत येतो इथे की पंचायत आणि म्युन्सिपाल्टीज साठी रिलेटेड आर्टिकल्स कुठली? तर तुम्हाला माहितीये आर्टिकल कुठला? हो, तुम्हाला माहितीये आर्टिकल 73। हा जो 73rd आर्टिकल आहे तो कशाशी रिलेटेड आहे? 73rd आर्टिकल रिलेटेड आहे तो पंचायतशी। आणि म्युन्सिपाल्टीशी रिलेटेड आर्टिकल कुठला? 74। म्हणजेच काय की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने तुम्हाला 73व्या पंचायतसाठी आणि 74व्या म्युन्सिपाल्टीजसाठीचे ज्या काही तरतुदी होत्या त्या केल्या गेल्या होत्या। आणि मात्र ह्या दोघांच्या इलेक्शन कंडक्ट म्हणजेच राबवून घेण्याचं काम जे कोण करत असेल तर ते करतं स्टेट इलेक्शन कमिशन। बघा विद्यार्थी मित्र, इथे कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही। स्टेट सेंट्रल इलेक्शन कमिशन तुमचं कुणाचं इलेक्शन कंडक्ट करतं? व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, पार्लिमेंटरी आणि स्टेट लेजिस्लेचर, म्हणजेच काय ते आपण आत्ताच बघितलं आहे। तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे काम करतं। आत्ताच हे बघितलं आपण की 73rd अमेंडमेंट आणि 74th अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो रिलेटेड आहे ह्याच्या, हा कशाशी रिलेटेड आहे? हा रिलेटेड आहे पंचायतशी आणि हा रिलेटेड आहे म्युन्सिपाल्टीशी। ओके, अजून एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे सध्याचे CEC कोण आहेत? म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिशनर सध्याचे कोण आहे? तर ते आहे सुनील अरोराजी। ओके, सुनील अरोरा हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे सेंट्रल इलेक्शन कमिशनर आहेत सध्याला। मानिक प्रश्न असा विचारला जातो की काय तरतुदी, किती इलेक्शन कमिशनर असले पाहिजे, किती इलेक्शन कमिशनरचे सेंट्रल इलेक्शन कमिशनर म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही इलेक्शन कमिशनच्या शर्ती आणि नियम आहेत त्याचं सगळं आपण संकीर्ण आढावा घेत आहोत। आणि तो असा की त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं, इलेक्शन कमिशनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये एक CEC म्हणजेच काय? सेंट्रल इलेक्शन कमिशनर असतो। ओके, इट मे बी सेंट्रल इलेक्शन कमिशन, पण एक सांगतो, हा
ठरवण्याचा अधिकार, सेंट्रल इलेक्शन कमिशन अपॉइंट करण्याचा अधिकार कुणाला असतो? तो प्रेसिडेंट, कुणाला असतो? प्रेसिडेंटला असतो. तसंच अपॉइंटमेंट कोण करतं? सेंट्रल इलेक्शन कमिशनरची प्रेसिडेंट करतात. पण सेंट्रल इलेक्शन कमिशनर आणि ऑदर इलेक्शन कमिशनर्स जे असतात, म्हणजे इट मे बी ऑदर इलेक्शन कमिशनर, इट माइट नॉट बी इलेक्शन कमिशनर, बट ते कोण ठरवतं? तर तो ठरवतो सेंट्रल इलेक्शन कमिशनर की सध्याला किती गरज आहे, कशासाठी गरज आहे, त्यावर ते ठरवलं जातं. तर त्याची जो जो कोणी त्याच्यावर सेंट्रल इलेक्शन कमिशनला जो कोणी अपॉइंट करतो तो कोण करतो? तर तो करतो प्रेसिडेंट करतो. आता सेंट्रल इलेक्शन कमिशनर हा चेअरमन असतो. कोण असतो? चेअरमन. आणि तो किती इलेक्शन कमिशनरचे अपॉइंटमेंट करू शकतो? तो त्याला लागणाऱ्या इलेक्शन कमिशनरचे अपॉइंट करू शकतो जर रिक्वायरमेंट असेल. सध्याला किती इलेक्शन कमिशनर आहे? एका सेंट्रल इलेक्शन कमिशनर बरोबर, तर ते सध्याला आहे 2. आता एक महत्त्वाचा मुद्दा की जो बऱ्याच वेळेस आयोगाने वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून विचारला गेला आहे, चीफ इलेक्शन कमिशनरच्या सध्याच्या सर्व्हिस मधील नियम व कार्यकाल हा जो प्रेसिडेंट द्वारा निर्धारित केलेला आहे, म्हणजेच काय, चीफ इलेक्शन कमिशनरची सर्व्हिस बद्दलचे सर्व नियम व त्याचा कार्यकाल हे कोणी ठरवलं जातं? प्रेसिडेंट द्वारा निर्णय घेतला जातो, निर्धारित केला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. अजून एक महत्त्वाचं, वोटिंग एज हे 21 पासून 18 पर्यंत रिड्यूस करण्यात आलं होतं. तुम्हाला माहिती आहे का ते कुठल्या अमेंडमेंट ऍक्टने केलं गेलं होतं? हो, ते केलं होतं गेलं होतं 61व्या अमेंडमेंट ऍक्टने. कितव्या? 61व्या, 61st अमेंडमेंट ऍक्ट, बाय विच द एज कॅन बी रिड्यूस फ्रॉम द 21 to 18. म्हणजेच काय की 21 पासून 18 पर्यंतचं जे काही वय आहे ते कमी करण्याचं काम जे केलं केलं ते कोणी केलं? कोणी केलं गेलं? 61व्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो की 61व्या घटना दुरुस्तीने 21 पासून 18 केलं गेलं. अर्थातच 21 पासून 18 केल्यामुळं झालं काय की तुमचे जे वोटर्स आहे, म्हणजेच काय, आतापर्यंत 21 वर्षाच्या पुढचे वोटर्स होते, पण 21 ते 18 ह्या वयोगटातले वोटर्सची संख्या वाढली. त्याच्यामुळे झालं काय की इलेक्शन कमिशनरवर काय यायला लागला? अर्थातच लोड यायला लागला. त्याच्यामुळे काय लागायला लागलं? जास्त मॅन पॉवर लागायला लागली. तर जो वाढलेला लोड होता तो कमी करण्यासाठी मग असं ठरवलं गेलं की बाबा सेंट्रल इलेक्शन कमिशन बरोबर काही अजून इलेक्शन कमिशनर असावे. काय असावे? दुसरे अजून इलेक्शन कमिशनर, की ज्याच्यामुळे काय होईल की अर्थातच एका सेंट्रल इलेक्शन कमिशनरवर जो काही लोड येतोय तो सध्या डिस्ट्रीब्युट होईल. चला एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत, त्याच युक्तीप्रमाणे हे होणार होतं. मग झालं काय तर त्याच्यासाठीचे काही जे नियम आणि शर्तावली बनवल्या गेल्या होत्या त्या मग त्या पद्धतीने शिथिल करण्यात आल्या. मग एक सेंट्रल इलेक्शन कमिशनर बरोबर असं ठरवण्यात आलं की अजून काही इलेक्शन कमिशनर असावे. चला आपण जाणून घेऊयात अजून त्याच्याबद्दलचे मुद्दे. बघा, ह्या इलेक्शन कमिशन सेंट्रल इलेक्शन कमिशन मध्ये बरेच बदल केले गेले होते. म्हणजेच काय, 1950 ते 1989 मध्ये सिंगल बॉडी होती. बघा, सिंगल बॉडी होती. आणि जसं की 1961 ला झालं काय की 21 पासून 18 पर्यंतच एज कमी करण्यात आलं. वोट, तुम्हाला माहिती आहे की 18 वर्षाच्या पुढची लोक वोट करू शकतात. तर त्यावेळेस झालं काय की ऑदर इलेक्शन कमिशनर त्यावेळेस अपॉइंट केली गेली. काय केलं गेलं? ऑदर इलेक्शन कमिशनर त्यावेळेस अपॉइंट केली गेली. त्यामुळे झालं काय की इलेक्शन कमिशन ही काय झाली, एक मल्टी मेंबर बॉडी झाली, जी की पहिले काय होती, सिंगल बॉडी होती. ती काय होती? सिंगल बॉडी होती. मग आता आपण याच्याबद्दल जाणून घेऊया की बाबा हे दोन, समजा आता इलेक्शन कमिशनर एक्स्ट्राचे अपॉइंट केले गेले सेंट्रल इलेक्शन कमिशनर, ते काही वेगळे असतात का? तर बघा, त्याचं उत्तर आहे नाही. तर महत्वाचं असं की जे सेंट्रल इलेक्शन कमिशनरला अधिकार आहेत तेच दुसऱ्या दोन इलेक्शन कमिशनरला किंवा जे काही अपॉइंट केलेले इलेक्शन कमिशनर असतात त्यांना असतात. म्हणजेच काय, पॉवर, त्यांचे जे काही अधिकार, त्यांची सॅलरी, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स, म्हणजेच काय, पगार, अधिकार आणि कर्तव्य, हे सगळे काय असतात? सारखे असतात. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या जज सारखेच तुम्हाला काढावे लागते. म्हणजे जी काही इम्पीचमेंट प्रोसेस सुप्रीम कोर्टाच्या जजला अत्यारित केली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इलेक्शन कमिशनरच्या
इलेक्शन कमिशनरला काढता येतं. आता त्याची टर्म किती वर्षाची असते ते मेन्शन केलं आहे का? तर हो, त्याची टर्म असते 6 वर्षाची आणि 65 वर्ष जे काही लवकर असेल ते. म्हणजेच याचा अर्थ काय की समजा एखादा इलेक्शन कमिशनर 62 अपॉइंट झाला असेल तर 65 वर्ष एज लिमिट असल्यामुळे झालं काय की त्याला 3 वर्षाचा कार्यकाल मिळेल. आणि जर तो 6 वर्ष म्हणजे त्याचे कार्यकाल 6 वर्षापूर्वी असेल तर 65 वर्ष पूर्ण झालेली नसेल तर 6 वर्ष कन्सिडर करून 65 वर्षाच्या आत तो काम करू शकतो. त्याचा रिझाईन, हा अजून एक महत्वाचं, रिझाईन कोणत्याही क्षणी तो राजीनामा देऊ शकतो, कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतो. बरोबरच काय, त्याचा कामाचा जो कार्यकाळ संपण्यापूर्वी सुद्धा त्याला राजीनामा त्याला काढू शकतात. म्हणजे त्याला काढण्याचा अधिकार आहे, त्याला कामावरून काढण्या संपण्या म्हणजे त्याचं काम जे कम्प्लीट होण्याच्या पूर्वी सुद्धा त्याला पदावरून काढलं जाऊ शकतं. अजून काय महत्वाचं आहे, चीफ इलेक्शन कमिशनरला ऑफिसला एक स्वायत्तता असते. स्वायत्तता म्हणजे काय, सिक्युरिटी ऑफ टेन्युअर असतं. आता हे सिक्युरिटी ऑफ टेन्युअर म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय की जर आता समजा तुम्ही जॉब करताय आणि जर तुम्हाला जॉब करताना जर तुम्ही जे काम करताय किंवा खूप मेहनतीने काम करताय पण तुम्हाला तुमच्या जॉबची शाश्वतीच नाही, तुम्ही कशा पद्धतीने काम करणार? ऑफकोर्स तुम्हाला तुम्ही तुमचा जर जॉबची शाश्वती नसेल तर तुम्ही कामावर त्याचा इम्पॅक्ट होणार. त्याच्यामुळेच काय की एक आहे की याला सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आहे, म्हणजेच काय की एक फिक्स टेन्युअर त्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर काय की सेंट्रल इलेक्शन कमिशन ऑफिस मधून काढून टाकण्याची प्रोसेस ही सुप्रीम कोर्टाच्या नियमांसारखी, जे आपण आताच बोललो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, स्पेशल मेजॉरिटीने काढावं लागतं. आणि स्पेशल मेजॉरिटीने काढण्यासाठीची कारणं काय असतील, एक तर मिसबिहेवियर, गैरवर्तन, भ्रष्टाचार यासारखे जे काही गंभीर गुन्हे आहेत त्याच केसेसमध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनला त्याच्या पदावरनं काढू शकता. नंतर सेंट्रल इलेक्शन कमिशन रेकमेंडेशन, ओके ते काय असतं रेकमेंडेशन फॉर द रिमूव्हल ऑफ द अदर इलेक्शन कमिशनर, याचा अर्थ असा की चीफ जो सेंट्रल किंवा चीफ इलेक्शन कमिशनर आहे तुमचा जो मुख्य आपण काय म्हणू शकतो त्याला, मुख्य कमिशनर जो आहे, मुख्य निर्वाचन कमिशनर जो आहे, तो त्यालाच काय असतं की तो रिमूव्हल करू शकतो कोणाला, जे दुसरे 2 अपॉइंट केलेले लोक आहे त्याच्या रेकमेंडेशननेच त्यांना काढता येऊ शकतं. पण त्यासाठी तुमच्या चीफ इलेक्शन कमिशनरचे रेकमेंडेशन असण्याची गरज असते. तसेच त्याची संविधानामध्ये शैक्षणिक पात्रता समाविष्ट नाही, किती शिक्षण असावं त्याच्यासाठी काहीही तरतूद केलेली नाही. तसेच संविधानामध्ये हेही उल्लेख केलेला नाही की रिटायरिंग आफ्टर नॉट डिबार्ड फ्रॉम द फर्दर अपॉइंटमेंट, म्हणजेच काय की दुसऱ्या शासनाच्या कुठल्या पदावर काम करण्यासाठी पासून त्याला प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, इथं हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जर तुम्ही त्याला काढलं, त्याला जर तुम्ही त्याला अपॉइंट करण्याची मुभा दिलेली आहे, पण ती मुभा दिल्यामुळे होतं काय की बाबा पण एक नियम बघा की आपण कॅग बघितलं तर कॅग मध्ये सुद्धा काय आहे की त्याला मात्र लगेच कुठल्याही पदावर काम करण्याचा अधिकार नाही, पण इलेक्शन कमिशनरच्या बाबतीत जर घेतलं तर त्याला पदावर काम करू शकतात. म्हणजे इथे आपण काय सजेशन देऊ शकतो की यस, त्याला एक 2 वर्षाचा एक कुलिंग पिरियड पाहिजे, म्हणजे 2 वर्ष मध्ये गॅप पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याची अपॉइंटमेंट करता आली पाहिजे. ओके, तर हे झालं इलेक्शन. आता त्याची कामं काय, सर्वात महत्वाचं काम काय, त्याच्या सध्याच्या याद्या म्हणजे कुठल्या इलेक्शन कमिशनच्या याद्या या अपडेट करणे, त्यांना अद्ययावत करणे. नंतर मतदारसंघाचं क्षेत्र प्रस्थापित करणे. बघा जे काही क्षेत्र आहे, किती क्षेत्रामध्ये आज एमपी उभं राहणार, काय क्षेत्र असणार, हे सगळं काम कोण करतं, इलेक्शन कमिशनर करतो. त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्टी आणि सिम्बॉलची मान्यता सुद्धा कोण देतं, तर इलेक्शन कमिशनरच देतो. तुम्हाला अखिलेश यादव आणि मुलायम सिंगची केस माहिती आहे. अखिलेश यादव आणि मुलायम सिंगची यादव म्हणजे जे सायकलचं सिम्बॉल होतं, चित्र होतं, किंवा आपण म्हणतो त्यांचं जे सिम्बॉल होतं, तर तो काय झालं की अखिलेश यादव आणि मुलायम सिंग म्हणजे वडील आणि मुलाने दोघांनी क्लेम केला, मात्र रिझल्ट कोणाच्या बाजूने लागला, अखिलेश यादवच्या. पण ते करण्याचं काम कोण करतं, इलेक्शन कमिशनर. त्याच्यानंतर स्टॅट म्हणजे कुठलं की नॅशनल पार्टी किंवा स्टेट पार्टी ह्याची जी निर्णय देण्याचा अधिकार कुणाचा असतो, तर तो पण इलेक्शन कमिशनरचाच असतो.
त्याच्यानंतर व सगळ्या जे काही इलेक्शन कमिशन म्हणजे इलेक्शन चालू असतं त्याचं सगळं नियंत्रण जे कोण करत असेल तर ते पण इलेक्शन कमिशनरच करतो. त्याच्यानंतर इलेक्शनच्या डेट्स आणि त्याचं सगळं शेड्यूल करण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशनरच करतो. तसेच बऱ्याच वेळेस एमपीच्या मिसबिहेवियर बद्दल त्यांना जर डिस्क्वालिफाईड करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते सुद्धा त्याचं काम कोण करत असेल तर तो पण कोण करतो इलेक्शन कमिशनरच करतो. मॉडल कोड ऑफ कंडक्ट बघा, मॉडल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच काय की जे काही वागण्याचं जे काही म्हणजे जे काही मॉडल कोड ऑफ कंडक्ट जे इलेक्शनच्या काळामध्ये लावलं जातं तर ते सगळं जे नियंत्रित करण्याचं काम त्याच्यावर ॲडवायझरी करण्याचं काम कोण करत असेल तर ते इलेक्शन कमिशनरच करतो. तुम्ही बघा तसंच एक्झिट सर्वे बद्दल आता आपण बघितलं होतं की एक्झिट सर्वे सुद्धा बंद करण्यात आला. एक्झिट सर्वे म्हणजे मॉडल कोड ऑफ कंडक्ट मध्ये काय होतं जो काही 45 दिवसाचा कार्यकाळ दिला आहे त्यामध्ये काय केलं की इलेक्शन कमिशनने सांगितलं की की त्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे काय नाही करायला पाहिजे, एक्झिट सर्वे नाही करायला पाहिजे. व्हायचं काय की एक्झिट सर्वेमुळे व्हायचं काय की तुम्ही लोकांची मतं परिवर्तित करायचे. म्हणजेच काय की बाबा सारखं सारखं तुम्ही एकाच्या मनावर बिंबवलं की बाबा नाही हा भारी हा चांगला हा चांगला तर त्या केसमध्ये काय व्हायचं की लोकांचा इन्फ्लुएन्स त्या माणसाकडे जायचा आणि त्यामुळे व्हायचं काय की लोक त्याला निवडून द्यायचे. पण आता मॉडल कोड ऑफ कंडक्ट मध्ये म्हणजे हे खरंच खूप चांगला निर्णय एक इलेक्शन कमिशनरने घेतलेला आहे. ओके, तर असा ह्या इलेक्शन कमिशनर बद्दल आपण सगळी माहिती ह्या सत्रात जाणून घेतली आहे. तुम्ही ही माहिती खरंच छानपणे ऐकली, पेशन्सली ऐकली, त्याच्याबद्दल इट्स व्हेरी थँक्यू. आणि परत एकदा सांगतो, डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल दॅट इज विजयस टेक्निकल. अशाच काही महत्त्वाच्या घटना महत्त्वाचे जे काही महत्त्वाचं जे मुद्दे आहेत ते आपण येणाऱ्या सत्रामध्ये डिस्कशन करणारच आहोत विजयस टेक्निकलच्या माध्यमातून. तर स्टे ट्यून फॉर द विजयस टेक्निकल अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.